मनसेचा एक ट्वीट सध्या गाजत आहे. त्याच्या मागचं कारण आहे की तुम्ही आमदार लंकेसाहेबांना मानहानीचा दावा या संदर्भात काहीतरी तुमचं प्रकरण पुढे आलं आहे. सर, हे मुळात प्रकरण काय आहे? आमचे उपतालुका अध्यक्ष आहेत अविनाश पवार नावाचे. त्यांनी पारनेर तालुक्यात एक आजारी व्यक्ती ज्यांचं ऑक्सिजन लेवल 70% झालं होतं त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू केली त्यांच्या उपचारासाठी. तर ते जेव्हा इकडे तालुक्यातील दवाखान्यात गेले शासकीय दवाखान्यात तर तिथे त्यांना असं कळवण्यात आलं की इकडे डॉक्टर नसल्यामुळे ते बंद आहे. त्याच्यानंतर त्यांनी तहसीलदारांना कॉल केला, तहसीलदारांनी फोन उचलला नाही. त्याच्यानंतर त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कॉल केला तर तिकडनं त्यांना असं कळलं की अमुक डॉक्टर आहेत आणि ते तुम्हाला तिथेच त्या शासकीय दवाखान्यात भेटतील. त्याच्यानंतर जेव्हा तिकडे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी तिकडे आरडाओरड केली डॉक्टर नसल्यामुळे, तेव्हा त्यांना गंधे नावाच्या एका डॉक्टरांचं फोन आलं आणि त्यांनी सांगितलं की अविनाशजी आपण माझ्या दवाखान्यात गेला होता का, हे घ्या जरा एक मिनटं आमदार साहेबांशी बोल. तर त्यांनी अत्यंत सौजन्याने आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना नमस्कार करून त्यांच्याशी बोलणं सुरुवात केलं. त्यावरती लंकेंनी असं सांगितलं की अरे हे तर भंगार मनसेची पोरं आहेत आणि या भंगार पोरांना यांची तक्रार करा. अरे आता भंगार आम्ही आहात, भंगार आमची पोरं आहेत का भंगार आमदार तुम्ही आहात, हे प्रश्न सध्या जनतेला पडलेला आहे. कारण तुम्ही एका ठिकाणी आव आणता की तुम्ही 1100 बेडचं म्हणजे पेशंटचं कोविड सेंटर उभारलेलं आहे, परंतु तहसीलदारांकडे जेव्हा आमचे पदाधिकारी गेले तर तहसीलदारांनी थेट असं सांगितलं की अहो ते डॉक्टर काही शासकीय काम सोडून तिथे गेले नाही, ते शासनाचंच थाटलेलं कोविड सेंटर आहे. अहो नक्की ते शासनाचं थाटलेलं कोविड सेंटर आहे की त्या लंकेचं लंका आहे कोविड सेंटर आहे, हे आधी त्यांनी स्पष्ट करावं. आणि राहिला प्रश्न त्यांनी पाठवलेला एका फडतूस ॲडव्होकेटकडनं एक फडतूस नोटीस, त्याला जर असं वाटत असेल त्या लंकेला की आम्ही त्याला भीक घालू तर आम्ही 4 आणे देखील त्या नोटिसाला भीक घालणार नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1 करोड रुपये जर 15 दिवसात आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध खटला दाखल करतील, कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल करतील. अहो ह्याला डिफॉमेशन नोटीस असं म्हणत नाही, कायद्याचं ज्ञान नसेल ना. आमचं दुर्दैव आहे की तुमच्यासारखे आमदार इकडे विधानभवनात गेले. लॉ मेकर म्हणतो आम्ही तुम्हाला आणि तुम्हाला जर कायद्याचं ज्ञान नसेल ना, डिफॉमेशन नोटीस मध्ये तुम्ही खंडणी नाही उभारू शकत. तुम्ही खंडणी मागताय की 15 दिवसात 1 करोड दिले नाही तर असं करणार. आधी तुमच्यावरती खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा आम्ही का दाखल करू नये, ह्याचं उत्तर तुम्ही द्या.